मी निली कुलकर्णी शो टाइम मध्ये आपलं मनापासून स्वागत आणि आज आपल्या सोबत खास गप्पा मारायला आलेला आहे जितेंद्र जोशी जितेंद्र खूप मनापासून स्वागत आहे तुझं धन्यवाद बघतोस काय मुजराकर हा सिनेमा आपल्या भेटीला आलेला आहे नुकताच हो आणि प्रदर्शनानंतर सुद्धा खूप वेगळा प्रतिसाद आहे खूप मोठा प्रतिसाद आहे त्याबद्दल खूप बोलायचंय आपल्याला आणि तुलाही खूप बोलायचं आहे खर तर मनातली ही बोलून दाखवायची आणि बऱ्याच गप्पा मारायच्या आपल्याला तर मला सुरुवात ही करावीशी वाटते की रिलीज झाला सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच एक वेगळा बस होता बरीच उत्सुकता होती की एक मोठा विषय गड किल्ले संवर्धन आणि तो सिनेमात मराठी सिनेमात पहिल्यांदाच या अनुषंगाने हा विषय आला आणि त्यानंतर प्रतिसाद जो आहे हा वेगळा या अर्थाने आहे कारण तू म्हणलास तसं अनेक या ज्या गडसंवर्धनासाठी झटणाऱ्या संस्था आहेत त्या आता आणखी पुढे आलेल्या आहेत त्यांना अनेक चांगला प्रतिसाद मिळतोय त्या तर त्याविषयी आधी आम्हाला सांग एकतर जो अपेक्षित परिणाम होता हा व्यवसाय आहे त्यामुळे निर्मात्यानं लावलेले पैसे त्याला पुन्हा मिळणं ही अत्यंत महत्वाची बाब यामध्ये होतीच परंतु त्याचसोबत जो विषय हेमंत निवडला तर त्याचं प्रमोशन करत असतानाच अनेक मुलं भेटत होती आणि औरंगाबादला आम्हाला चार मुलं भेटली गड काम करना री, आ, होती करणारी त्यापैकी एक मुलगा असं म्हणाला की बरं झालं तुम्ही हा विषय होणार नाही चालला आता गड जिंकायला असं तर निदान आमची तशी चेष्टा होणार नाही असं तो म्हणाला होता सिनेमा रिलीज झाल्यानंतर त्याचा परिणाम असा झालेला आहे की फेसबुकवरून पर्सनल मेसेजेस जे येत आहेत किंवा किल्ल्यांसाठी त्या संवर्धनासाठी काम करणारे जे शिवप्रेमी आहेत त्यांच्या संस्थांमध्ये काही लोक असं म्हणतात की गेल्या दोन तीन वर्षांमध्ये जितकी मुलांची आवक झाली नाही जितकी येऊन मुलं सहभागी झाली नाहीत तेवढी गेल्या चार दिवसात येतात की आम्हाला काम करायचंय किंवा काही मुलांचे असे मेसेजेस येतात की आम्हाला या संस्थांविषयी माहिती मिळेल का तर आम्ही त्यांना अप्रोच होऊ आम्ही त्यांच्याकडे जाऊ आणि आम्ही त्या कामामध्ये सहभागी होऊ हा अत्यंत मला वाटतं सकारात्मक परिणाम

खूप चांगला आहे हेमंतला सगळ्यांना भेटले ते आणि राजू असं म्हणाले की आपण नक्की एक काम करूया जे त्या औरंगाबादच्या मुलांपैकी एकाने सांगितलं होतं की तुम्ही आला तर निदा सगळ्यांना एक करा ना सगळ्यांना एक होऊ देत तर आ, मनात हीच गोष्ट होती हेमंतच्या माझ्या आणि आमच्या सगळ्यांच्याच की आपण गड किल्ले संवर्धनासाठी झटणाऱ्या ज्या संस्था आहेत जी मुलं आहेत मग कोणी सातारात बसले कोणी कोल्हापुरात आहे कोणी औरंगाबादला आहे कोणी कुठे आहे या सगळ्यांना जर एकत्र आणू शकलो तर त्यांची एकमेकांना ओळख होईल माहिती होईल जे सिंहगडातल्या तू होतीस तिथे ट्रेलर लॉन्च जो झाला तर तेव्हा अनेक संस्था बावीस संस्था एकत्र एक आल्या होत्या त्यांचे प्रतिनिधी सो मला असं वाटतं अशा अनेक संस्था आहेत त्यांना एकत्र आणण्यासाठी म्हणून राजू परुळेकर आम्हाला म्हणाले की आपण नक्की काहीतरी काम करूया अर्थात सगळ्या गड किल्ल्यांचं संवर्धन जर करायचं झालं तीनशे पंच्याहत्तरच्या वर गडकिल्ले आहेत तर त्याचं संवर्धन करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर खूप मोठं लागतं बघ खूप माणसं हाताशी लागतात त्यासाठी पैसा लागतो आता ते त्याचं कसं काय करायचं त्यासाठी मग सरकार दरबारी जाऊन भेटायचं का काय करायचंय आम्ही कलाकार आहोत अनेक लोकांनी प्रश्न विचारले अनेक पत्रकारांनी खोचकपणे सुद्धा प्रश्न विचारले की गड किल्ल्यांसाठी घेतलेली तुम्ही एक जबाबदारी सांगा ना आता सिनेमा आला आहे आणि स्वतः गड किल्ले संवर्धन करणाऱ्या संस्थाच असं म्हणतात की गेल्या तीन वर्षात जितकी मुलं आली नाही तितकी या गेल्या तीन चार दिवसांमध्ये येतात हा सिनेमाचा परिणाम आहे हा सकारात्मक परिणाम पर आहे मला असं वाटतं की रिव्ह्यूनी जोडलं पण प्रेक्षकांनी जोडलं असं म्हणायला हवं कारण कुठेतरी प्रेक्षक ही सहभागी झालेले आहेत आणि मला असं वाटतं की अजून एक विचार असं वाटतं की या संस्था तर आहेत या संस्थेत प्रत्येक जण जाईल असं नाही प्रत्येकाला ते जमेल असं नाही पण कुठेतरी आपण किल्ल्यावर गेलो किंवा आपण गडावर मजा करायला गेलो तर निदान ती एक स्वच्छता तरी स्वतः राखा की एक जबाबदारीची जाणीव जरी आली तरी खूप आहे असं वाटतं मला काय वाटतं माहिती ना मजा करायला जातो आपण ना ते लहान असताना आपण जेव्हा मोठे झालेलो हो, आहोत आप आपल्याला मतदानाचा हक्क आलेला आहे आपल्याला हे कळतं की आपण हो म्हणजे लग्न करता येतं मुलं बाळ जन्माला घालता येतात संसार चालवता येतो तर मग आपण गडावर मजा करायला जाऊ नये आपण फिरायला नक्की जावं आपण जाणून घ्यायला जावं आपण स्फूर्तीसाठी जावं आपण तिथे जाऊन तो जो रोमांच आहे तो अनुभवावा आणि त्यासाठी आणखी काय करता येईल हे पाहावं परंतु स्वच्छता पाळावी हे बे, बेसिक आहे ना सांगायची गरज कामा नाही मनगटात जोर आहे अगदी तिथे काही चुकीचं घडत असेल तर तिथे जो सुरक्षा रक्षक आहे त्याच्यासोबत आपण उभं राहावं आणि प्रेमानं सांगावं मला काय वाटतं नीलिमा आता ना खूप हिंसा खूप आहे प्रत्येकामध्ये हिंसा आहे प्रत्येक जण वाचेन शब्दानं शरीरानं मनानं हिंसक होतोच राग आपल्या प्रत्येकाला येतो पण मला असं वाटतं की या सगळ्यावर प्रेम ही एकमेव गोष्ट आहे की असं करून सांगणे ही एकमेव गोष्ट त्यावरचा उपाय मला वाटतो आणि सिनेमा पाहिल्यानंतर सिनेमा आहे तो शेवटी कलाकृती आहे ती कला लोकाभिमुख आहे ही कला लोकांना काही गोष्टी आवडतील काही गोष्टी आवडणार नाही कोणाला सिनेमा आवडेल कोणाला त्यातला काही एक भाग आवडेल एखादा कलाकार आवडेल एखादा कलाकार आवडणार नाही मी आमच्या सगळ्या सिनेमाच्या म्हणजे हेमंतच्या वतीनं अनिकेतच्या वतीनं पर्ण नेहा संजय छाबरी आमचे निर्माते गोपाळ तायवडे पाटील तर आमचे निर्माते जाधव सर पुरुषोत्तम जाधव या सगळ्यांच्या वतीनं मी बोलतो आहे की आम्ही एक कलाकृती हे काही शंभर टक्के असल आता जगातली या मराठी सिनेमातला सर्वोत्कृष्ट सिनेमा आम्ही सादर करतोय असा आविर्भावच नाही एक प्रयत्न आहे हेमंत डोमेनं पहिल्यांदा काहीतरी डिरेक्शन करण्याचा प्रयत्न करतो त्यात त्रुटी नक्की असतील कारण माणसांनी केलेलं काम आहे परंतु एकीकडे लोकांना प्रचंड आवडतो एका विषयाला वाचा आपण बेसिकली काय माहितीये ना लोक म्हणतात अच्छा शिवाजी महाराजांवर छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा केला का तर तो त्याच्यानं ते, पटकन बिझनेस होतो असं नाही होत असं नाही होत कलाकृती काहीतरी त्याच्यात चांगलं असल्याशिवाय लोक नाही जात पाहायला फक्त त्या एका आणि त्या मागचा उद्देश काय आहे तो जर लक्षात घेतला तर मला वाटतं की म्हणजे तुम्ही गड किल्ल्यांसाठी काय केलं असं एका पत्रकाराने मध्यंतरी ट्विटरवर टाकलं होतं की गड किल्ले सिनेमाच्या रिलीजच्या आधीच जेव्हा बोललं जातं ना समाजाविषयी बोललं जातं केवळ त्या सिनेमाचं प्रमोशन म्हणून असं कौंसात लिहिलं होतं तेव्हा फार भीती वाटते अरे तो पत्रकार आमचा मित्र आहे तुला भीती वाटते तर फोन कर ना की अरे मला भीती वाटते बर गड किल्ल्यांसाठी काय यावर या तुझं उत्तर काय होतं ते माझं उत्तर हे होतं की काय आहे की तुम्ही गड किल्ल्यांसाठी काय केलंय एक गोष्ट सांगा तर प्रामाणिकपणा आणि मी आशा करतो की प्रत्येकजण आपल्या आपापल्या आप कामात तो आणेल आणि जेव्हा सकारात्मक प्रतिसाद मिळतो तेव्हा कुणीही नकारात्मक टेन्शन घेण्याचं काही गरजच नाही मग उदाहरणार्थ गड किल्ल्यांसाठी काय हा जो विषय मांडलाय हे इन इट सेल्फ याच्यामध्येच काही काही नाही आहे का की प्रत्येकजण आपापल्या आप आयुष्यातले काही महिने लावून काही 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 वेळ देऊन काहीतरी करतोय सिनेमा रिलीज झालाय मला त्याच्या प्रमोशनची आता अजिबात गरज नाही परंतु उद्या सकाळी आम्ही सिंहगडावर चाललोय अरे वाय मोहीम नाही तिथे स्वच्छता करायची जाऊन तिथे आणि प्रयत्न हात असणार आहे की जास्तीत जास्त लोकांना हो एकत्र घेऊन तिथे जायचंय आणि ते काम कामाला सुरुवात करायची बेसिकली कामाला सुरुवात आहे अख्खी टीम तुमची एकत्र आहे सिनेमा हा विषय घेऊन आलेला आहे आणि mm. एक कलाकार म्हणून तुला असं वाटतं जितेंद्र जोशी जेव्हा आमच्या समोर येतो तेव्हा तो फक्त कलाकार म्हणून नाही mm. तर एक सामा, सामाजिक बांधिलकी जपणारा माणूस म्हणून सुद्धा समोर येतो पाणी फाउंडेशनचं काम तू करत आहेस अनेक अशी कामं आहे जी कदाचित प्रकाशात आलेलीही नाहीत पण कुठेतरी तू सजग असतो समाजात वावरताना हे सतत जाणवत राहतं वेगळ्या वेगळ्या कुठल्या तरी गोष्टींनी आणि अशा वेळेला जेव्हा एक कुठले तरी कुठला तरी एक समाज येऊन एक बहिष्कारच टाकतो या माणसावर आम्ही बहिष्कार टाकतोय वगैरे अशाही काही गोष्टी घडल्या अनेक गोष्टी घडल्या गेल्या दोन आठवड्यात तेव्हा एक कलाकार म्हणून एक माणूस म्हणून जाती धर्मा पलीकडे कलाकाराकडे पहावं म्हणून असं काही सांगावं असं वाटतं वाट निलिमा जे एका विशिष्ट गोष्टीमुळे विरोध करतात मला वाटतं त्यांना वेळ दिला पाहिजे त्यांना उत्तर हे फेसबुकवर देऊन ट्विटरवर देऊन नाही चालणार ते उत्तर त्यांना आपल्या कामातूनच मिळेल मला उलट असं वाटतं की त्यांनी माझा विरोध केला मी एक जोशी आहे म्हणून जोशी म्हणजे काय मी ब्राह्मण आहे म्हणून तुला माहिती आहे का मला हो तेच सांगतो मला ब्राह्मण महासंघाकडनं आधी की आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे का तर तुम्ही मी म्हटलं का तुम्ही कलाकार आहे म्हणून की मी ब्राह्मण आहे म्हणून ब्राह्मण मी नाही गेलो तिथे मी तिथे गेलो नाही मी जर शेख असतो तर मी कदम असतो तर मी शिंदे असतो तर मला जात मान्यच नाही मी मारवाडी आहे जातीनं मी बोलतो मराठी माझ्या घरात मराठी भाषा बोलली जाते मी माझ्या मुलीवर मराठी संस्कार करतो मी वाचताना मी म्हणजे मी आनंद बक्षी वाचतो आता ते पंजाबी होते मला पाचच्या कविता आवडतात मला रधो कर्वेंचे विचार आवडतात अतुल पेठे जे बोलतात ना की त्यांनी परवाच अतुल पेठेने एक फार सुंदर भाषण केलं त्यात ते असं म्हणाले की आ, न, माझं नाव जरी पेठे असलं मी त्यांचीच री ओढत सांगतो की माझं नाव जरी जितेंद्र जोशी असलं मी जरी जन्मान मारवाडी असलो ते माझ्या हातात नव्हतं ना hmm. <laughs> मी वर्णनी सांगितलं मला यांच्या पोटात टाका माझं नाव जरी ते असलं तरी माझे आई आणि बापाचं नाव आहे महात्मा फुले महात्मा ज्योतिबा फुले आणि आईचं नाव सावित्रीबाई wow. फुले माझ्या आजोबांचं नाव गौतम बुद्ध आहे तुम्ही काय मानता तुम्ही कशावर जगता हे त्या त्यावर आहे ना मी मी ज्या ज्या शेतकऱ्याच्या जिथून अन्न येतं म्हणजे धान्य पिकवलं जातं मग ते कोणीतरी कापणी पेरणी करतं मग ते कोणीतरी त्या पोत्यात भरतं मग कोणीतरी ते शहरापर्यंत कुठला तरी ड्रायव्हर आणून देतो मग त्या शहरातल्या दुकानातनं होलसेलमधनं ते रिटेलमध्ये येतं मग कोणीतरी तो भरणारा माणूस असतो तो देतो मग माझी आई ते घेऊन येते मग त्या पी गिरणीवाल्याकडे जाते ते तो त्याची त्याचं पीठ करून देतो आणि माझ्या घरी काम करायला येणारी जी कोणी एक बाई आहे ती चपात्याला आटून देते त्या पिठाला तिची बोट लागतात तिची सुख दुःख exactly. ती जे काही जगते आपला देश असा आहे की चपाती मी खातो ती बनलेली चपाती म्हणजे मी कुणाचं अन्न खाल्लं कुठल्या जातीचं अन्न खाल्लं माती एकच आहे ना कोणीही काही पेरू दे माती एकच आहे त्यामुळे मला असं वाटतं की जे राग करत ना त्यांना सुद्धा काही काळानंतर कदाचित कळेल की मी काय सांगतोय मा माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे सगळ्यांना सगळ्यांना मला मला ब्राह्मण मानू नका मला काहीच मानू नका मी एक कलावंत आहे आणि कृपया आपण सगळे एकत्र खूप गरज आहे आपल्याला एक एक कलाकार कलाकार म्हणून म्हणून त्या फक्त माझ्याकडे पहा असं जितेंद्र जोशी सगळ्यांकडे खूप काही सांगायचंय आणि बऱ्याच गप्पा आपल्याला करायच्या आहेत आज खूप ही संवेदनशील गप्पांची ही मैफल आहे आणि अजून बरंच काही बोलायचं जितेंद्र जोशीला घेऊया छोट असा ब्रेक पाहत राहा छोटाई आण पुन्हा ती तलवार आणि आज खरं तर अत्यंत धारदार विषय निघत आहेत जितेंद्र जोशी आपल्या सोबत आहे आणि ब्रेकला जाण्यापूर्वीच त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं होतं की फक्त एक कलाकार म्हणून माझ्याकडे पहा किंवा प्रत्येक कलाकाराकडेच या जाती धर्माच्या पलीकडे त्याच चौकटीच्या पलीकडे पाहायला जावं असं पुन्हा एकदा जितेंद्र जोशींनी आपल्याला सांगितलं आहे जितेंद्र बघतोस काय मुजराकर याचं एक यश तर आहेच एक कलाकार म्हणून नक्कीच तुझ्यासाठी एक ते समाधान देणारा हा सिनेमा होता आणि तू प्रत्येक सिनेमा निवडताना आधीच मी बोलत नाही पण आता फारच जास्त अत्यंत जबाबदारीने अत्यंत कॉन्शियस होऊन तुझं हे सिलेक्शन आता ओ, जे दिसतंय पोस्टर गर्ल असेल आता व्हेंटिलेटरचं यश तर आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि आता बघतोस काय मुसरा कुठेतरी या निवडी बद्दल नेहमीच कुतुहल असतं फार आपल्याला असे विषय कधी कधी बोलायला मिळत नाहीत पण या निवडीविषयी काय सांगा असं का पोस्टर जर पुन्हा हेमंतचा सिनेमा होता त्यानं स्त्रियांविषयी कुठेतरी आधीचा जितेंद्र जोशी आणि आधी त्याची ती निवड सिनेमांची ती कुठलीही असेल ते कॉमेडी असतील कुठलेही असतील आणि आता कुठेतरी हा बदल तुलाही जाणवतो का तू आवर्जून हा बदल केला काय माहिती का निलिमा काय की माझ्यावर माझ्या एका कुटुंबाची जबाबदारी आहे का मला मला मुंबईत राहायला घर मग ते त्याचे हप्ते हे काही गोष्टी ना काही गो गोष्टी हा व्यवसाय आहे ना मी ह्याच्यावर जगतो मला दुसरं काही येत नाही जेवण बनवता येतं पण त्या हॉटेल टाकायला पण खूप पैसे लागतील ना तर अ, मी हे काम करतो आहे आणि करता करता शिकतोय काही चुका आपल्याला कळतात काही गोष्टी आपल्याला कळतात काही वेळेला असं असतं की काही गोष्टी या फक्त ब्रेड अँड बटरसाठी कराव्या लागतात पण जेव्हा आता कळलं की हां आता आपले सहा महिने घर चालणार आहे तर जरा शांत बसूयात दोन स्पेशल नावाचं जे नाटक केलं ते स्वतः पैसे टाकून केलं त्या खूप खर्च आहेत पण लोक येतात वेगळा अनुभव म्हणून म्हणतात अत्यंत दोनशे प्रयोगाचा टप्पा आता पार होईल विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी तिथे हजेरी लावली आणि त्याच्याविषयी बोलले मला काय झालं की आता जर का माझ्याकडे मी माझ्या गरजा लिमिटेड ठेवतोय मला नवीन गाडी नकोय मला आणखी कुठेतरी फार्म हाऊस घ्यायचं नाहीये मला म्हणजे काय मग ते काय थांबणारच नाही न मला माझ्या मुलीला चांगलं शिक्षण द्यायचं आहे मला जे काही मी कामं करतोय मला माझ्या उत्पन्नातून जे काही क्वेस्ट सारखी अतुल कुलकर्णी सारखा माणूस अभिनेता माझा आदर्श आहे की तो कामं करतोय जे काही मिळवतोय त्यातनं क्वेस्ट सारखी आदिवासी क्षेत्रातल्या मुलांसाठी शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी त्यांनी संस्था सुरू केली ज्यात शिक्षकांना प्रशिक्षण दिलं जातं कारण त्यांना शिक्षण दिलं तर ते मुलांना शिक्षण देऊ शकतील पुस्तक गाडीसारखं गीतांजली आणि आतून सुरू केलं मला असं वाटतं याकडे काहीतरी केलं पाहिजे तेवढं मला जर करता आलं असंही पुढे भविष्यात विचार आहे परवाच माझ्या बायकोने मला विचारलं की आता तू जर समजा तुला खूप पैसे मिळाले तर तू आपण तू काय करशील किंवा एका मित्राने मला विचारलं आता तू तूच पैसे कमव आणि सिनेमाच्या निर्मिती क्षेत्रात उतर मी म्हटलं मी सिनेमात नाही पैसे लावणार माझ्या मनात काहीतरी आहे ते माझं आयुष्यातलं मोठं स्वप्न आहे जेव्हा मी या क्षेत्रातही नव्हतो तेव्हा मला काहीतरी करायचं होतं ते जेव्हा होईल तेव्हा मी सांगेन बाकी मी जे काही करतो ते सांगण्याची गरज कशा लाग या सुपाऱ्या घेतो पूर्वी सुपाऱ्या घेऊन ते पैसे मी खर्च करत असे आता मी काय करतो की मी डिरेक्टली नंबर देऊन टाकतो एखाद्या संस्थेचा बँक अकाउंट नंबर की इथे पैसे ट्रान्सफर करा मी जातो पण माझी ही जबाबदारीच आहे मला वाटतं मला काही नाना पाटेकर म्हणतो तसा नाना काका सांगतो ना की uh, आपल्या मुठीत जेवढं असतं तेवढंच खायचं असतं ना बाकीचं सगळं वाटायचं असतं आणि बेसिकली समाजानच जर आपल्याला अभिनेता किंवा जे काही तुम्ही असता ते तुमच्यासाठी तुमचा समाजच करत असतो ना सो मग पाणी फाउंडेशनसाठी एखादी चक्कर असेल कुठे काही गपचूप एक वेगळं का काम पण माझं स्वतःचं शिक्षण जे आहे मला कुणीतरी हाफ पॅन्टची लाज वाटत होती म्हणून फुल पॅन्ट कोणीतरी माझ्या शिक्षकाने दिली कोणीतरी स्लीपर होत्या तर चपला कोणीतरी आईच्या मैत्रिणीने दिल्या मला कधीतरी आमच्या आ, तो संघर्ष पाहत आलेला केलं पाहिजे ना मला त्याची परत फेड असं नाही पण कुणीतरी ते माझ्या आजोबांनी मला एक गोष्ट शिकवली होती की या जगात चारच माणसं चांगली असतात आणि ती काहीतरी करू पाहतात बाकी शहाण्णव माणसं जी असतात ती आपापलं जगत असतात तर तू त्या शहाण्णवचा आकडा तू पंच्याण्णव कर असं त्यांनी मला सांगितलं सो माझं आणि हे मला वाटतं की माझं कर्तव्य आहे मी काही फार याच्यात काही ग्रेट करत नाही आहे अजून खूप बाकी आहे माझा आदर्श बाबा आमटे आहेत विकास आमटे प्रकाश आमटे आहेत माझा आदर्श नाना पाटेकर आहेत माझा आदर्श गाडगेबाबा आहेत मला मला असं वाटतं की ते केलं पाहिजे माझं काम आहे ते नक्कीच आणि जसं आपण म्हणलं की आता सेलिब्रेशन हे आहे पोस्टर व्हेंटिलेटर हे दोन्ही सिनेमे हो आता तिसरा सिनेमा हा सुद्धा भेटला हो हो। कुठेतरी या यशाबद्दल आता थोडस आनंद वाटतो पण मी खरं सांगू का हे बघ तुकाराम जो काही मिळाला चंद्रकांत कुलकर्णींनी दिला सो ते चंद्रकांत कुलकर्णींच यश आहे कुटुंब महेश मांद्रेकर दिला ते त्यांचं यश आहे पोस्टर गर्ल अगेन समीर पाटील आणि हेमंत डोमे व्हेंटिलेटर हे सर्वे सर्व राजेश मापुसकर आ, दोन स्पेशल हे लेखक दिग्दर्शक क्षितिश पटवर्धनचं आणि माझी माझे सहकलाकार रोहित हळदीकर आणि गिरिजा गोड बोलायचं आहे आणि पुन्हा हे आत्ता जे मला मिळतं आहे मला जेव्हा अभिनेता म्हणून सुद्धा चांगलं म्हटलं जातं तेव्हा मला ही जाणीव असते आतमध्ये की अनिकेत माझ्याबरोबर उभा नसता अक्षय टंसाहे नसता नेहा जोशी नसती पर्णपेठे नसती रसिका सुनील नसती हेमन डोमे नसता मिलीन जोग नसता किंवा तर हे मिळालंच नसतं त्यामुळे एक, एक कलाकार म्हणून हे सगळं तू आता खूप छान मनापासून उपभोगतोय आणि खूप जास्त हो समाधान देत आहे तुला हो या सगळ्या गोष्टी आताची प्रत्येक काम तुझी खूप जास्त म्हणजे अप्रिशिएट होत आहेत खूप जास्त त्यांचं कौतुक होत आहे कुठेतरी कलाकार म्हणून फार जास्त हे समाधान देणार आहे का अजून भूक वाढत चालली नाही भूक म्हणजे मला एवढंच वाटतं मला आणखी चांगला कलाकार व्हायचं मला आणखी मला मोहित टाकळकर बरोबर मी काम करत असताना मेहू युसुफ होई हे मेरा भाई पॅलेस्टाईन सारखा विषय तिथे मला असं वाटतं का नाही फार मोठं यश मिळवलेलं आहे होय तर मला असं वाटतं की नाही मला वाटतं की आणखी चांगला प्रयोग आणखी चांगलं काम नाटक वगैरे नाही नाटक आता करायला वेळ मिळेल असं असं नाही वाटत नाटकासाठी वेळ देता येईल कथाकथनाचा कार्यक्रम करावा अशी एक मनात इच्छा आहे आणि दोन तीन सिनेमे आहेत मध्यंतरीच्या काळात काही का का सिनेमे आले काही मोठ्या गोष्टी आहेत ज्या कदाचित घडतील घडणार नाहीत मला काही ठाऊक नाही मी ऑर्डस गुलदस्त्यात आहे गुलदस्त्यात असं नाही काय होतं <laughs> आपण मध्यंतरी एक हिंदी सिनेमा आला होता झालं 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 शारीरिक तयारी सुरू झाली आणि नंतर तो जो मोठा ऍक्टर होता त्यांनी डेटच नाही दिली आणि मग ते यु नो मग ते त्याला काही असं नसतं आणि फिंगर्स क्रॉस हा हिंदी मराठी असं काहीच नाही आता बघ ना आज पूर्वी आपल्या मराठी पत्रकारांना शाहरुख खानला भेटण्याची संधी मिळायची का पण आज तुझेच फोटो शाहरुख बरोबर आमिर आपण सगळे ग्लोबल आपल्याला जग जवळ जवळ येत चाललेलं आहे ये त्यामुळे असं कुठेतरी हिंदी मराठी असं नसून चांगली कलाकृती या सीमा पुसट होत चालल्यात आणि त्यामुळे हा मला संधी वाढत एकच इच्छा आहे या पुढच्या काळामध्ये चांगलं चांगलं वाचायला मिळावं चांगलं पाहायला मिळावं मला एक नव्याने शोध असा लागलेला आहे की मी संगीत ऐकत असताना मला खूप आनंद वाटतो तर मला महेश काळे बरोबर मला शौनक बरोबर मला मैत्री वाढवायची आहे मला <laughs> शालमली खोलगडे बरोबर मला का तर मला हे म्युझिक घ्यायचंय मला आतमध्ये राहुल म्युझिकल वगैरे समोर येईल काहीतरी म्युझिकल करण्याची इच्छा खूप आहे खूप छान अत्यंत दिलखुलास संवाद जितेंद्र आणि आज ही थेट जी, थे, जी सगळी भेट होती आपली फार मजा आली जितू आणि खूप मनातलं सगळं बोलून टाकलं सुवास पुन्हा भेटायला आवडणारच आहे मला पुढच्या सगळ्या सफारीसाठी मनापासून शुभेच्छा थँक्यू सो थँक यू आणि मला इतकंच सांगायचं शेवटी कळकळून विनंती आहे आपण खूप चांगल्या गोष्टी करू शकतो खूप भुकेली मुलं असतात आसपास आपण आपला पैसा आपलं काम आपला राग आपला सगळं जी एनर्जी आहे ती चांगल्या कामांमध्ये टाकूयात आपण सगळे एक होऊयात नको कोणी भांडायला नको या महाराष्ट्राला आणखी चांगलं काहीतरी करता आलं तर फार बरं होईल मी एक छोटासा भाग आहे तर माझा खारीचा वाटा जो असेल तो मी करत राहीन त्याविषयी वाच्यता नसेल बाकी जय हिंद जय महाराष्ट्र क्या बात आहे खूप छान वाटलं जितू आज खूप छान गप्पा रंगल्या आणि आपण सगळे एक होऊया हाच जाता जाता जितेंद्र जोशीने आपल्याला सांगितलं शो टाईममध्ये आज इथेच थांबूया पाहत हा आयबीएन लोकमत